मित्रांनो नमस्कार, मी डॉक्टर एम एन सुरोसे, मान्यश्री अण्णासाहेब डांगे महाविद्यालय हातकणंगले. मित्रांनो, भारताचा भूगोल आपण पाहत होतो आणि या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत म्हणजे भारतातील नदी प्रणालीबद्दल माहिती घेणार आहोत. मित्रांनो, नदी आणि नदी प्रणाली हे दोन वेगवेगळे शब्द आहेत. नदी म्हणजे काय? तर नदीचं एखादं पात्र किंवा प्रवाह, जो मोठा प्रवाह असतो त्याला सर्वसाधारणपणे नदी असं म्हटलं जातं. पण नदी प्रणाली म्हणजे काय? तर अशा अनेक नद्यांनी मिळून एक मुख्य नदी, त्या मुख्य नदीला येऊन मिळणाऱ्या उपनद्या आणि उपनद्याला येऊन मिळणाऱ्या अनेक उपनद्या आणि त्यांना येऊन मिळणारे जे छोटे मोठे प्रवाह असतात, ओढे नाले ओहळ अशासारखे जे प्रवाह असतात, त्या एकंदरीत सर्वच प्रवाहांना म्हणजे पडणाऱ्या पावसाच्या प्रत्येक थेंबापासून वाहून जाण्याची जी प्रक्रिया पूर्ण करणारे जे प्रवाह असतात, त्या सगळ्या सर्व प्रवाहांच्या एकत्रित संचाला नदी प्रणाली असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये तुम्हाला नदी प्रणाली समजून घेण्यासाठी या डायग्रामचा उपयोग होऊ शकतो. मुख्य नदीचा प्रवाह असेल, या मुख्य नदीला येऊन मिळणाऱ्या अशा अनेक लहान मोठ्या उपनद्या असतील आणि या उपनद्याला येऊन मिळणाऱ्या उपनद्या तशाच पद्धतीने छोटे मोठे ओहळ ज्याच्या माध्यमातून ही नदी किंवा छोटे प्रवाह तयार होतात, कार्यान्वित होतात, या सर्वांना एकत्रितरित्या अशी एक टर्म यूज केली जाते त्याला नदी प्रणाली असं म्हटलं जातं. म्हणजे एकच अशी जे आता हे वॉटरशेड्स त्याला आपण बऱ्यापैकी हा शब्द वापरतो. वॉटरशेड म्हणजे पाणलोट क्षेत्र, म्हणजे ज्या ठिकाणाहून नदीला पाणी येऊन मिळतं तो भाग सगळा नदी प्रणालीमध्ये किंवा वॉटरशेडमध्ये गृहीत धरला जातो. भारताच्या बाबतीत जर विचार केला तर भारताचं क्षेत्र अकरानं मोठं आहे आणि ह्याच्यामध्ये भारतामध्ये काही महत्त्वाच्या नद्या आहेत. याच्यामध्ये जर महत्त्वाच्या नद्या कोणत्या तर सिंधू नदी, महत्त्वाच्या नद्या प्रणाल्या म्हणजे सिंधू नदी प्रणाली असेल, गंगा नदी नदी प्रणाली असेल, ब्रह्मपुत्रा नदी प्रणाली असेल, दक्षिणेकडे असणाऱ्या किंवा पठारी भागात असणाऱ्या नर्मदा नदी प्रणाली असेल, तापी नदी प्रणाली असेल, गोदावरी नदी, कृष्णा नदी प्रणाली आणि कावेरी नदी प्रणाली, या काही महत्त्वाच्या नद्या आहेत आणि नदी प्रणाली आहेत. या नदी प्रणालीच्या बाबतीत आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. मित्रांनो, भारतामध्ये 90% पाऊस ऋतू नैऋत्य मान्सूनच्या कालावधीमध्ये पडतो आणि हा पाऊस जून ते सप्टेंबरच्या कालावधीमध्ये पडतो, तर काही वेळेस ऑक्टोबर आणि फेब्रुवारीच्या दरम्यान सुद्धा ईशान्य मान्सून वाऱ्याच्यापासून पाऊस पडतो. तर या पावसाच्या वितरणामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात तफावत आपल्याला पाहायला मिळते आणि कमालीची विविधता देखील पाहायला मिळते. त्याचा परिणाम काय होतो तर पाण्याचं प्रमाण, नद्यातील पाणी आणि त्या पाण्याचं प्रमाण, त्या पाण्याच्या प्रमाणावरती त्याचा परिणाम होतो. भारतामध्ये सरासरी 120 सेंटीमीटर पाऊस पडतो आणि पडणारा हा 120 सेंटीमीटर पाऊस आहे तो सरासरी पाऊस आहे. म्हणजे सरासरी याचा अर्थ काय? सर्वच भागातला मिळून जी काही सरासरी काढली जाते त्याला सरासरी, म्हणजे एकत्रित केले जातं त्याला सरासरी. म्हणजे याचा अर्थ भारताच्या सर्वच भागामध्ये 120 सेंटीमीटर पाऊस पडतो असं होत नाही. भारताच्या काही भागामध्ये अतिशय तोकडा पाऊस पडतो तर काही भागामध्ये अतिशय जास्त पाऊस पडतो. म्हणजे राजस्थानमध्ये जैसलमेर या ठिकाणी जर पावसाची नोंद विचारात घेतली तर प्रतिवर्षी फक्त 6 सेंटीमीटर ते 10 सेंटीमीटरच्या दरम्यान पाऊस पडतो आणि हीच नोंद जर भारतामधील जे काही पूर्वेकडली राज्य त्याच्यामध्ये चेरापुंजी आणि मौशिंदाम यासारखी जी ठिकाणं आहेत त्या ठिकाणी जवळपास 1200 सेंटीमीटरच्या दरम्यान वर्षाला पाऊस पडतो. या सगळ्या नोंदीचा विचार केला तर भारतामध्ये म्हणजे कमीत कमी पासून जास्तीत जास्त पर्यंत सर्वच भागामध्ये पडणारा पाऊस याचा विचार केला तर भारतामध्ये 120 सेंटीमीटर पाऊस पडतो, सरासरी पाऊस पडतो. आणि हे पाऊस जो पाऊस पडतो तो जास्तीत जास्त पाऊस हा मान्सूनच्या कालावधीत पडतो. काही कालावधी परतीच्या मान्सूनपासून पडतो आणि काही पाऊस हा ईशान्य मान्सूनपासून पडतो ना आपल्याला पाहिजे होतो. काही वृष्टी होते ते बर्फवृष्टीच्या स्वरूपात होते. आता या पावसापासून भारताला जवळपास भारताही भागावरती जवळपास 3,70,044 कोटी घनमीटर इतकं पाणी मिळतं. यातलं निम्म पाणी नद्यांच्या माध्यमातून वाहून जातं आणि उरलेलं पाणी जमिनीमध्ये मुरतं आणि त्याचबरोबर बाष्पीभवन वातावरणामध्ये मिसळत असतं. आणि या भारतीय पृष्ठभागावरून जवळपास 90% भागी पाणी आहे ते बंगालच्या उपसागराकडे वाहतं, तर 10% फक्त पाणी अरबी समुद्राला जाऊन मिळतं. म्हणजे भारताच्या
दोन्ही बाजूला असणारे जे समुद्र आहेत त्या समुद्रामध्ये पूर्वीकडे असणारा जो बंगालचा उपसागर आणि पश्चिमेकडे असणारा अरबी समुद्र याच्यामध्ये 90% पाणी हे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतं आणि 10% पाणी हे अरबी समुद्राकडे जाऊन मिळतं. दक्षिणेकडचा जो भाग आहे तो गोंडवाना भूमीचा भाग आहे आणि गोंडवाना भूमी काय हे आपण सुरुवातीला बघितलेला आहे. त्याच्यामध्ये गोंडवाना भूमीचा भाग असल्यामुळे प्राचीन काळ आहेत आणि प्राचीन काळावधीत निर्माण झालेला भूभाग असल्यामुळे यावरच्या नद्या आहेत त्या भागातून वाहत असणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या प्राचीन आहेत आणि त्याचा परिणाम देखील त्या नदी प्रणालीवरती झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर पठारावरच्या काही नद्या आहेत आणि जलप्रणाली आहेत त्याचा परिणाम त्याच्यावरती देखील हिमालयातल्या हिमालयाच्या पर्वतरांगेच्या निर्मितीचा परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो. हिमालयाची निर्मिती होत असताना भारतीय पठारावर अनेक ठिकाणी ताण पडले होते गेले होते त्यातून प्रस्तरभंग निर्माण झाले होते आणि या प्रस्तरभंगातून काही ठिकाणी खचदऱ्या निर्माण झाल्या आणि या खचदऱ्यामधून वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत त्यामध्ये नर्मदा तापी असेल यासारख्या नद्या गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतात किंवा निर्माण झालेल्या आहेत. त्याचबरोबर नर्मदा तापी जलप्रणाली ही अर्वाचीन नदी प्रणाली समजली जाते. या नद्यांनी काही आपल्या प्रवाहाच्या दरम्यान काही ठिकाणी अशा खचदऱ्या निर्माण केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. या खचदऱ्या इथं दिसतात अशा पद्धतीने खचदऱ्या तयार केलेल्या आहेत. आता भारतीय भागातील वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत या नदी प्रणालीचा जर विचार केला नद्या कोणत्या भागामध्ये उगम पावतात त्या अनुषंगानं याचे दोन विभाग केले जातात जे हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या आणि पठारावरून उगम पावणाऱ्या नद्या. याच्या पद्धतीनं हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या आणि पठारावर उगम पावणाऱ्या नद्या अशा दोन विभाग केले जातात. त्याचा जो सोर्स रिजन आहे किंवा नदी कोणत्या भागामध्ये उगम पावते त्याच्या अनुषंगाने हे विभाग केले गेलेले आहेत. आता इथं जर नकाशा बघितला तुम्ही भारताचा नकाशा आहे आणि भारताच्या नकाशामध्ये हे काही ग्रीन झोन्स दाखवलेले आहेत तर हे काय नदीचे सोर्स रिजन आहे. सोर्स रिजन म्हणजे इथं काय डोंगररांगा आहेत किंवा पर्वतरांगा आहेत आणि ह्या पर्वतरांगा त्या पर्वतरांगाच्या भागामध्ये बऱ्यापैकी ठिकाणी जास्त पाऊस होतो आणि त्या ठिकाणी पडलेलं पावसाचं पाणी प्रवाहाच्या माध्यमातून नद्यांच्या माध्यमातून वाहत जाऊन अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराला मिळत असतो. त्यामुळं हे नद्यांचे सोर्स रिजन आहे आणि हे सोर्स रिजन कुठले आहेत तर हिमालय ही हिमालयात उगम पावणाऱ्या काही महत्वाच्या नद्या आणि त्यानंतर ह्या उर्वरित भागामध्ये पठारावरती भागावरती उगम पावणाऱ्या नद्या अशा पद्धतीने त्याचे विभाग केले जाऊ शकतात. याच्यामधले भारतामधले जे काही महत्वाच्या किंवा मुख्य नद्या आहेत त्या कोणत्या आहेत तर सिंधू नदी, गंगा नदी, ब्रह्मपुत्रा नदी, नर्मदा आणि तापी नदी, महानदी, गोदावरी नदी, कृष्णा नदी आणि कावेरी नदी या मुख्य नद्या आहेत. याचा मुख्य नद्या आणि त्यांची जलप्रणाली ही जलप्रणाली याच्यामध्ये त्यांना येऊन मिळणाऱ्या अनेक छोट्या मोठ्या लहान मोठ्या नद्या आहेत या नद्यांना मिळून अशा पद्धतीने या काय होतात एक जलप्रणाली बनतात किंवा नदी प्रणाली बनतात. मग अशा नदी प्रणाली देखील या 8 मोठ्या नदी प्रणाली भारतामध्ये आपल्याला असलेल्या पाहायला मिळतात. भारताचा नकाशा जर विचारात घेतला तर इथं तुम्हाला नकाशा दिसतो याच्यामध्ये अनेक नद्या दिसतात आणि या नद्यांना येऊन मिळणारे छोट्या मोठ्या वेगवेगळ्या नद्या दिसतात. तर प्राकृतिक पाण्याचं वैशिष्ट्य काय तर पाणी उताराच्या अनुषंगाने वाहतं. नदीचा ज्या दिशेकडून ज्या भागाकडे वाहते यावरून आपल्याला त्या भागाचा उतार देखील लक्षात येतो. म्हणजे जास्त उंचीकडून कमी उंचीकडे पाण्याचा प्रवाहाचा वाहण्याचं जे वैशिष्ट्य आहे नैसर्गिक वैशिष्ट्य आहे त्या वैशिष्ट्याच्या आधारावर आपल्याला भूपृष्ठाचा उतार लक्षात येतो. भारतीय भूपृष्ठाचा जर विचार केला तर भारतीय भूपृष्ठाचा उतार सर्वसाधारणपणे उतार हा पूर्वेकडे आहे, काही ठिकाणी हा पश्चिमेकडे आहे. त्यामुळं त्यातल्या ज्या मुख्य नद्या आहेत भारतीय भूपृष्ठावर वाहत असणाऱ्या नद्या आहेत त्या पूर्वेकडं त्यातल्या बऱ्याच नद्या पूर्वेकडे वाहत जातात आणि बऱ्याच अंतरावरून वाहत जाऊन त्या पुढे बंगालच्या उपसागरात जाऊन मिळतात. तर काही कमी लांबीच्या नद्या आहेत या कमी लांबीच्या नद्या भारतीय पठारावरती उगम पावतात किंवा काही भागामध्ये उगम पावतात आणि अरबी समुद्राकडे जाऊन वाहत जाऊन त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. तर अशा पद्धतीने 8 महत्वाच्या नदी प्रणाली आहेत. याच्यामधल्या प्रत्येक नदी प्रणालीच्या बाबतीत आपण स्वतंत्र त्या माहिती घेणार आहोत. सुरुवातीला बघूया सिंधू नदी प्रणाली. तर सिंधू नदी ही भारतामधली
एक मोठी नदी भारतामधली नसली तरी भारताच्या जवळपासून वाहत असणारी एक मोठी नदी आहे, परंतु याचा उपयोग जास्तीत जास्त उपयोग हा पाकिस्तानला झालेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे सिंधू नदीचा उगम आहे तो मानसरोवराजवळ झाला, पुढे ती काश्मीरच्या वायव्य भागात वाहत जाऊन जास्कर लडाख या दरम्यान वायव्य दिशेत वाहते आणि पाकिस्तानात ती मैदानी भागामधून वाहत असते. तर ह्या मानसरोवराचा सरोवराजवळचा भाग आहे. या ठिकाणी हे या फोटोग्राफमध्ये मानसरोवर दिसतं आणि पर्वतीय भागातून ही नदी ज्यावेळेस मैदानी भागात प्रवेश करते त्या ठिकाणी अशा पद्धतीने आहे. आणि एकंदरीत सिंधू नदीचा जो प्रवाह किंवा नदी प्रणाली आहे ती नदी प्रणाली अशा पद्धतीने आहे. इथं मानस सरोवराजवळ सिंधू नदीचा उगम होतो. तिबेटमध्ये मानस सरोवर आहे, सिंधू नदी अशा पद्धतीने काश्मीरच्या भागातून वाहत जाऊन पाकिस्तानामधून वाहत पुढे ती अरबी समुद्रात जाऊन मिळते. त्याच्या दरम्यान वाहत असताना तिला काही उपनद्या येऊन मिळतात, यातल्या काही पूर्वेकडून म्हणजे उजव्या बाजूनं तर काही डाव्या बाजूनं येऊन मिळणाऱ्या नद्या आहेत. त्यातल्या ज्या डाव्या बाजूनं येऊन मिळणाऱ्या नद्या आहेत त्यामध्ये महत्त्वाच्या नद्या झेलम, चिनाब, रावी आणि बियास या रावी सतलज या बियास आणि सतलज या ज्या मुख्य नद्या आहेत त्या भारतामधून वाहतात. याच्यामध्ये या उपनद्या आहेत, या उपनद्यांचा मात्र भारतामध्ये उपनद्यांना मात्र भारतामध्ये महत्वाचं स्थान आहे, कारण त्याचा उपयोग भारतीय भागावरती होताना प्राण पाहण्यात येतो. भारतातून वाहत जाणाऱ्या ज्या नद्या आहेत या सिंधू नदीच्या उपनद्या सिंधू नदीला आपल्या तिच्या पूर्व तीरावरती जाऊन मिळतात. पाकिस्तानमध्ये ही नदी वाहत जाऊन कराची जवळ अरबी समुद्राला मिळते आणि सिंधू नदीची एकूण लांबी आहे ती 2880 किलोमीटर इतकी आहे. त्यातील 1414 किलोमीटर भारतामधून ही नदी वाहते. सिंधू नदीचं पाणलोट क्षेत्र एकंदरीत विचार केला तर 11.65 लक्ष चौरस किलोमीटर आहे इतकं आहे आणि त्यापैकी 3,21,290 चौरस किलोमीटर इतकं क्षेत्र भारतामध्ये आहे. आपल्याला इथं भारताचा एक नकाशा दिसतो आणि या भारताच्या नकाशामध्ये सिंधू नदीचा बऱ्यापैकी ज्या मोठा भाग हा पाकिस्तानमध्ये वाहत जात गेलेला आपल्याला पाहायला मिळतो, खूप कमी भाग हा इथं भारताच्या याच्याखाली येतो. म्हणजे यातला काही उपनद्या यातल्या काही उपनद्या आहेत त्या भारतामधून वाहत असल्यामुळं फक्त भारताच्या वाट्याला तर भारतामधून याचं जर चित्र पाणलोट क्षेत्राचा विचार केला तर 3,21,290 चौरस किलोमीटर इतकं क्षेत्र भारताच्या ह्याच्यामध्ये. सर्वसाधारणपणे ही नदी पाकिस्तानमध्ये मैदानी भागातून अशा पद्धतीने वाहते. तिला येऊन मिळणाऱ्या उपनद्यांमध्ये झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज या महत्वाच्या आणि मोठ्या नद्या आहेत. याच्यातल्या झेलम नदीचा या नदीची खूप मुख्य उपनदी म्हणून झेलम नदी. हे झेलम नदीचा उगम काश्मीर खोऱ्यामध्ये पीरपंजाल पर्वतरांगेमध्ये वीरनाग येथे होतो. वायव्य मुलर सरोवरापर्यंत ती काश्मीरच्या खोऱ्यामधून वाहते, त्यानंतर ती खोलघळेमधून पश्चिमेला भारताच्या सीमेपर्यंत वाहते, नंतर ती दक्षिणेला वळून पाकिस्तानात प्रवेश करते. तिची भारतातील लांबी आहे ती 400 किलोमीटर आहे आणि जलप्रणालीचं क्षेत्र हे 28,490 चौरस किलोमीटर इतकं आहे. जम्मू काश्मीरमध्ये झेलमवरती जलसिंचन आणि जलविद्युत प्रकल्प उभारलेले आहेत. त्यानंतर सिंधू नदीची दुसरी महत्वाची उपनदी ती म्हणजे चिनाब. हिमाचल प्रदेशामध्ये चिनाब नदीचा उगम होतो. 4,900 मीटर उंचीवरती ही नदी उगम पावते. चंद्र आणि भागा या दोन नद्यांच्या उपनद्यापासून या नदीचा प्रवाह तयार होतो. त्या प्रवाहाला चिनाब नदी म्हणून ओळखलं. भारतामध्ये याची लांबी आहे ती 800 किलोमीटर आहे आणि जलप्रणालीचं क्षेत्र 26,755 चौरस किलोमीटर इतकं आहे. यानंतर सिंधू नदीची उपनदी रावी नदी हिमाचल प्रदेशामध्ये कुलू डोंगरामध्ये त्या नदीचा उगम होतो. तिची भारतातील लांबी 725 किलोमीटर आहे आणि जलप्रणालीचं क्षेत्र 5,975 चौरस किलोमीटर येत आहे इतका. ही नदी भारत आणि पाकिस्तान याच्या सीमेदरम्यान वाहत असल्यामुळे तिला सैनिकी महत्व आहे. सीमेवरील गुरुदासपूर आणि अमृतसर जिल्हे आहेत या नदी काठी आहेत. या नदीवर देखील काही ठिकाणी जलसिंचन जलविद्युत प्रकल्प उभा केलेले आहे.
त्यानंतर बियास ही सिंधू नदीची उपनदीच आहे किंवा सतलज नदीची उपनदी आहे. तर कुल्लू डोंगरामध्ये हिमाचल प्रदेशामध्ये रोहतांग खिंडीजवळ 3,960 मीटर उंचीच्या प्रदेशामध्ये बियाचा उगम होतो. बियास नदीने धौलार पर्वतरांगेमध्ये निर्माण केलेल्या खोल गळ्यात त्या दऱ्या आहेत, त्या प्रेक्षणीय आहेत, निसर्गाचं सौंदर्य त्या वाढवतात. या नदीची लांबी 470 किलोमीटर आहे आणि बियासचं पाणलोट क्षेत्र आहे ते 25,900 चौरस किलोमीटर इतकं आहे. भारतामध्ये बियास नदी सतलज नदीला जाऊन मिळते. बियास नदीवरती हिमाचल प्रदेशमध्ये जलविद्युत प्रकल्प उभारला गेलेला आहे. यानंतर सिंधू नदीचीच उपनदी सतलज नदी ही उत्तर भारतामधली भारतीय मैदानाच्या पश्चिम भागातील सर्वात मोठी नदी आहे. सतलज नदी ही पश्चिम भागातली सर्वात मोठी नदी आहे. तिचा उगम मानसरोवरजवळ धर्माखिंडीजवळमध्ये होतो आणि धर्माखिंडीजवळच्या राक्ष सरोवरामधून होतो. हाही राक्ष सरोवर सर्वसाधारणपणे समुद्र सपाटीपासून 4,570 मीटर उंचीवरती तिबेटमध्ये आहे. या ठिकाणी सतलजचा उगम होतो. हिमाचल प्रदेश आणि पंजाबमधून ही नदी वाहत जाऊन पुढे पाकिस्तानमध्ये सिंधूला मिळते आणि सतलज नदीवरती भाकरा, नानगल, हरिके, सरहिंद यासारखे जे प्रकल्प आहेत हे प्रकल्प बांधले गेलेले आहेत आणि त्या प्रकल्पाच्या माध्यमातून जलसिंचन आणि जलविद्युत निर्मिती केली जाते. भाकरा नानगल प्रकल्पाला जलाशयाला गोविंदसागर म्हणून देखील ओळखलं जातं. सतलज नदीची भारतामधील जी लांबी आहे ती 1,000 किलोमीटर आहे आणि पाणलोट क्षेत्र 24,087 चौरस किलोमीटर इतकं आहे. या ठिकाणी जे काय तुम्हाला फोटोग्राफ दिसतात तर हे मानस सरोवराचा जवळचा जो भाग आहे तो अशा पद्धतीने आहे. त्यानंतर सिंधू सतलज नदी ही भारतामधली सर्वात दक्षिणेकडची असणारी जी काही नदी आहे, उत्तर म्हणजे उत्तर दक्षिणेकडची नदी, तर ही सर्वात मोठी लांब नदी आहे. याला बियास नदी येऊन मिळते. या ठिकाणी हिला भाकरा नानगल धरण या नदीवरती बांधलेलं आहे आणि या धरणाचा उपयोग काय होतो तर पंजाब हरियाणा या भागामध्ये जलसिंचनाच्या माध्यमातून शेतीचा विकास होण्यामध्ये या धरणाचा मोठ्या प्रमाणात उपयोग झालेला आहे. त्यानंतर आपण बघणार होतो म्हणजे भारतामधील दुसरी महत्वाची नदी प्रणाली ती म्हणजे गंगा नदी. दुसरे म्हणण्याच्या पेक्षा भारतामधली सर्वात मोठी नदी प्रणाली म्हणून आल्याला ओळखलं जातं. गंगा नदीचं पाणलोट क्षेत्र आहे ते भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या 25% क्षेत्रफळ आहे. तर भारताचा नकाशा तुम्हाला दिसतो. भारताच्या नकाशामध्ये हा हायलाइटेड जो भाग आहे तो गंगा नदीचा भाग आहे. गंगा नदीचं रिव्हर बेसिन याच्यामध्ये हा रिव्हर बेसिनचा भाग इथं दिसतो. याला यामधून गंगा आणि तिच्या उपनद्या या सर्व नद्यांनी मिळून हा उत्तरेकडचा जो मैदानी भाग आहे तो मैदानी भागामध्ये असणारी ही जनप्रणाली तयार केलेली आहे. आणि याच्यामध्ये मग यमुना असेल, गंगा घागरा, गंडक, कोसी असेल किंवा पश्चिमेकडून या गंगेला जाऊन मिळणाऱ्या असेल बाणास, चंबळ, बेटवा, सोन यासारख्या नद्या आहेत. त्याचबरोबर दामोदर नद्या या भागामधून हे नदी वाहतात. एकंदरीत गंगा नदीची प्रणाली ही इथंपर्यंत आहे. याच्यामध्ये हा जो भाग आहे तो गंगा नदी प्रणाली म्हणून जातो आणि उर्वरित हा भाग आहे तो ब्रह्मपुत्रा नदी प्रणालीचा भाग आहे. तर हा जो भाग आहे तो भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या 25% इतका क्षेत्र आहे आणि तिची लांबी भारतामधल्या म्हणजे तिची लांबी आहे ती 25 किलोमीटर आहे, 2,500 किलोमीटर आहे आणि पाणलोट क्षेत्र 8,32,000 चौरस किलोमीटर इतकं क्षेत्र आहे. 8,32,500 चौरस किलोमीटर इतकं पाणलोट क्षेत्र आहे. गंगा ही भारतामधली सर्वात मोठी नदी आहे, सर्वात लांब नदी आहे. त्याचबरोबर हिचा उगम होतो तो हिमालयामध्ये 6,600 मीटर उंचावरील गंगोत्री या ठिकाणी, गंगोत्रीजवळ भागीरथी नावाच्या हिमनदीपासून, म्हणजे गंगोत्री या ठिकाणी भागीरथी नावाच्या हिमनदीपासून गंगेचा उगम होतो हे लक्षात ठेवा. कारण गंगेचा उगम कुठं होतो हे बऱ्याच वेळा आपल्याला सांगतं मी गंगोत्रीजवळ होतो, पण कोणत्या ह्याच्यापासून होतो, भागीरथी नावाच्या हिमनदीपासून या नदीचा उगम होतो. या नदीच्या प्रवाहामध्ये तिला अनेक नद्या येऊन मिळतात. त्यापैकी ज्या ठिकाणी उगम होतं आणि त्या ठिकाणून ती वाहत आहे त्या तिला भागीरथी नावानं ओळखलं जातं. भागीरथी नावानं ओळखलं गंगोत्री या ठिकाणी गंगोत्री ग्लॅशियर मधून जरी गंगा नदी उगम पावत असली तरी तिला या दरम्यान
अनेक नद्या येऊन मिळतात आणि तिला गंगा हे नाव देवप्रयाग नंतर मिळतं, म्हणजे देव या प्रयाग या ठिकाणी तिला अलकनंदा नावाची नदी येऊन मिळते. भागीरथी नदी ही अशा पद्धतीनं देवप्रयागपर्यंत वाहत येते, गंगोत्रीमध्ये उगम पाहून भागीरथी नदी देवप्रयागपर्यंत वाहत येते. त्यानंतर तिला बद्रीनाथ या ठिकाणाहून उगम पावणारी जी काय अलकनंदा नदी आहे ती आपल्या अनेक छोट्या मोठ्या प्रवाहासह येऊन मिळते, तर ते त्या ठिकाणी देवप्रयाग या ठिकाणी येऊन मिळते. तिथून पुढे त्या या प्रवाहाला गंगा नदी असं म्हटलं जातं. त्याच्या अगोदर त्याची नावं वेगवेगळी आहेत. देवप्रयाग या ठिकाणी तिला अलकनंदा येऊन मिळते आणि रुद्रप्रयाग येथे मंदाकिनी. आता जर याच्या अगोदरचा जो भाग आहे तो कोणत्या नावाने ओळखला जातो, तर बद्रीनाथ या ठिकाणी उगम पावणारी ही अलकनंदा नावाची नदी आहे. तर अलकनंदा नावाच्या नदीला विष्णुप्रयाग विष्णुप्रयाग या ठिकाणी म्हणजे इथं विष्णुप्रयाग हा जो प्रवाह दिसतो तुम्हाला, हा तर विष्णुप्रवाह या ठिकाणी धवलीगंगा नावाची नदी येऊन मिळते. धवलीगंगा नावाची येऊन मिळते ज्या ठिकाणी हा नदीचा संगम होतो त्या ठिकाणी त्याला विष्णुप्रयाग असं म्हटलं जातं. त्यानंतर याच अलकनंदा नदीला पुढे जाऊन अलकनंदा नदीला नंदप्रयाग या ठिकाणी नंदप्रयाग या ठिकाणी नंदाकिनी नावाची नदी येऊन मिळते. त्या ठिकाणी त्याला नंदप्रयाग असं म्हटलं जातं. नंदप्रयाग म्हणजे नंदाकिनी जिथं येऊन मिळते तो हा नंदप्रयागाचा भाग. तर या ठिकाणी नंद प्रवाह आहे. त्यानंतर याच प्रवाहाला म्हणजे अलकनंदा नदीला पुढे पिंडार नदी कर्णप्रयाग या ठिकाणी येऊन मिळते. पिंडार नदी कर्णप्रवाह प्रयाग या ठिकाणी मिळते. या प्रवाहाच्या या संगमाला किंवा या जो एकत्रित मिळण्याच्या भागाला कर्णप्रयाग असं म्हटलं जातं. आणि त्यानंतर या अलकनंदाला रुद्रप्रयाग या ठिकाणी मंदाकिनी नावाची नदी येऊन मिळते. म्हणजे या मंदाकिनी नदी जिथं येऊन मिळते तो भाग आहे तो रुद्रप्रयाग. म्हणजे इथं मंदाकिनी आणि अलकनंदा या दोन नद्यांचा जिथं संगम होतो तो रुद्रप्रयागाचा भाग आहे. आणि आपण मगा बघितल्याप्रमाणे भागीरथी नदी आणि अलकनंदा या ठिकाणी ज्या ठिकाणी येऊन मिळतात त्या ठिकाणी देवप्रयाग आहे. आता याच्यानंतर यमुना नदी देखील गंगेला येऊन मिळते. तर यमुना नदी कुठे येऊन मिळते, अलाहाबादच्या जवळ यमुना नदी उगम पावते येऊन मिळते, गंगेला येऊन मिळते. आणि त्या ठिकाणाला त्रिवेणी संगम म्हणून ओळखलं जातं. अलाहाबादच्या जवळ येणारा जो भाग आहे यमुनाचा गंगेचा संगम आहे त्याला त्रिवेणी संगम असं म्हटलं जातं. यानंतर ही जो ही नदी आहे ती ऋषिकेश वरून डोंगर भागातून हरिद्वार जवळ मैदानी भागामध्ये प्रवेश करते आणि मैदानी भागातून वाहते. आता हा जो भाग आहे यातल्या बऱ्याच नद्या आहेत हिमोष्टी भाग असणाऱ्या भागामध्ये उगम पावतात. याच्यामध्ये जे काही गंगोत्रीचा भाग आहे भागीरथी नावाची ग्लॅशियर्स आहे गंगोत्री जिथं उगम पावते तो भाग, या ठिकाणी अशा पद्धतीनं बर्फवृष्टी किंवा बर्फाच्छादित भाग आहे. आणि या बर्फवृष्टी किंवा बर्फाच्छादित भागापासून किंवा हिमनदीपासून भागीरथीचा उगम झालेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे अशा अनेक नद्या आहेत या भागातून उगम पावतात. सॉरी, आणि देवप्रयाग हे देवप्रयाग आहे जिथं जिथं भागीरथी आणि अलकनंदा नदीचा जो संगम होतो त्या ठिकाणी देवप्रयाग हे देवप्रयाग ठिकाणी. आणि या दोन प्रवाहाच्या एकत्रित झाल्यानंतर मात्र पुढे जो प्रवाह निर्माण होतो त्याला गंगा नदी असं म्हटलं जातं. आता गंगा नदी पुढे बंगालच्या उपसागराच्या दिशेने वाहत जात असताना तिला डाव्या बाजूनं रामगंगा घागरा गंडक भागमती कोशी त्या हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या येऊन मिळतात. तर डाव्या बाजूने हिमालयात उगम पावणाऱ्या यमुना नद्यांमध्ये यमुना आणि उर्वरित माळव्याच्या पठाराच्या भागावर येत असणारी शिव नदी उगम मिळते. शिवन यमुना शिवन दामोदर या गंगेच्या उजव्या बाजूने येऊन मिळतात आणि अनेक वितरिकांच्या माध्यमातून गंगा नदी बंगालच्या उपसागराला मिळते. त्यावेळेस गंगा नदी बंगालच्या उपसागराला मिळते त्यावेळेस मुख्य प्रवाह अनेक वितरिकांमध्ये विभागला जातो आणि अनेक वितरिकांच्या माध्यमातून ती पुढे बंगालच्या उपसागराला मिळते. ज्यावेळेस बंगालच्या उपसागराला हे मिळते त्यावेळेस अशा या मुख्य प्रवाहाचे अनेक वितरिकाच्या मध्ये रूपांतर झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे हे इथं देखील दाखवलेलं आहे की या त्रिभुज प्रदेश देखील तयार केलेला आहे. आणि मैदानी भागातून नदी वाहत असताना अशा पद्धतीनं वळणे घेत हा प्रवाह गेलेला आपल्याला पाहायला मिळतो.
ज्या ठिकाणी नदी गंगेला बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते त्या ठिकाणी या नदीनं एक त्रिभुज प्रदेश केला, मुखालगत त्रिभुज प्रदेश तयार केलेला आहे. नदी जिथं समुद्राला जाऊन मिळते त्या ठिकाणी त्या ठिकाणाला नदीचं मुख म्हटलं जातं. आणि या मुखालगत या गंगेनं विस्तृत अशा स्वरूपाचा त्रिभुज प्रदेश तयार केलेला आहे. आणि या ठिकाणी गंगा अनेक वितरिकांच्या माध्यमातून गंगेला बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. आणि यातली सर्वात मोठी वितरिका म्हणजे हुगळी नदी आहे. ती हुगळी नदी ही सर्वात मोठी वितरिका आहे. म्हणजे गंगा नदीचा जो प्रवाह आहे यातली सर्वात मोठी वितरिका म्हणजे याला पाटे फुटलेला हा भाग तो हुगळी नदीचा आहे. हुगळी नदी पश्चिम बंगालमधून पुढं कलकत्त्याच्या दक्षिणेला बंगालच्या उपसागराला मिळते. या नदीतला दामोदर नदी ही येऊन मिळते. म्हणजे हुगळी नदीलाच दामोदर नदी देखील येऊन मिळते. छोटी उपनदी येऊन मिळणारी उपनदी छोटा नागपूर पठारावर उगम पावते आणि तिची लांबी 541 किलोमीटर आहे. दामोदर नदी छोटा नागपूर पठारावर उगम पावते आणि या नदीची लांबी आहे ती 541 किलोमीटर. या नदीवरती दामोदर खोरे प्रकल्प आहे जो बहुउद्देशीय प्रकल्प आहे. आता हा सुंदरबन डेल्टा रिजन आहे, त्रिभुज प्रदेश आहे, हा दामोदर खोरे विकास प्रकल्प आहे. सुंदरबन डेल्टा रिजन किंवा सुंदरबन त्रिभुज प्रदेश या ठिकाणी अशा पद्धतीनं पाण्यामध्ये वाढणाऱ्या वनस्पती ज्याला मॅनग्रुव्ह असं म्हटलं जातं, ही मॅनग्रुव्ह प्रकारच्या वनस्पती आहेत. आणि या ठिकाणी असणारा जो काही वन्य प्राण्यामध्ये जो वाघ आहे ज्याला रॉयल बेंगाल टायगर्स असं म्हटलं जातं तो भारतीय वन्य प्राणी किंवा प्रमुख वन्य प्राणी म्हणून त्याला ओळखलं जातं. त्यानंतर या गंगेचीच उपनदी ती म्हणजे यमुना. हिमालयामध्ये यमुनोत्री या ठिकाणी या नदीचा उगम होतो आणि जो 6330 मीटर उंचीवरती यमुनोत्री या ठिकाणी गंगेचा उगम होतो. हे ठिकाण आहे ते यमुनोत्रीचं ठिकाण आहे जिथं यमुना नदीचा उगम होतो आणि हिमनदीपासून उगम होतो. आणि या नदीला या नदीच्या काठी आग्रा या ठिकाणी प्रसिद्ध ताजमहल आहे. म्हणजे आग्रा या ठिकाणी हा ताजमहल आहे, तो ताजमहल यमुना नदीच्या काठावर. अलाहाबादच्या जवळ ही नदी गंगेला मिळते आणि इथं अलाहाबाद आणि गंगा आणि यमुना नदीचा संगम दिसतोय. मैदानी भागातून ही नदी अशा पद्धतीने प्रवास करते. या जो गंगा आणि यमुना नदीचा संगम आहे त्याला त्रिवेणी संगम म्हटलं जातं. आणि अलाहाबाद पर्यंत उगमापासून अलाहाबादपर्यंतची जी लांबी आहे ती 1376 किलोमीटर इतकी लांबी आहे. या नदीला यमुना नदीला चंबळ शिन बेटवा आणि केन या उगम नद्या येऊन मिळतात. आणि यमुना नदीचं जी पाणलोट प्रणाली जल प्रणाली क्षेत्र आहे ते 359,000 चौरस किलोमीटर इतकं आहे. त्यानंतर गंगा नदीची उपनदी चंबळ नदी. चंबळ नदी हिमालय पर्वतामध्ये विंध्य पर्वतामध्ये उगम पावते आणि माळवा पठारावरून वाहत जाते. त्यानंतर 96 किलोमीटरच्या लांबीच्या घळेमधून ही नदी चंबळ नदी कोटापर्यंत वाहत असते. कोटा हे कुठं राजस्थान मधला भाग आहे. कोटापर्यंत वाहत जाते. त्यानंतर अनेक खोल गळ्या आहेत या मार्गाच्या दरम्यान. अनेक खोल गळ्या आहेत. गांधी सागर, राणा प्रताप सागर आणि जवाहर सागर हे चंबळ नदीवरील प्रकल्प आहेत. अशा पद्धतीने चंबळ नदीवरती प्रकल्प आहेत आणि नदी प्रवाहाच्या दरम्यान अनेक ठिकाणी गळ्यामधून अशा खोल गळ्यामधून वाहत असताना पाहायला मिळते. इथं या नकाशामध्ये चंबळ नदी दिसते. हे यमुनेला जाऊन मिळणारी चंबळ. त्यानंतर सोन नदी दक्षिणेकडूनच वाहत जाऊन गंगेला जाऊन मिळणारी मैकलच्या डोंगरात उगम पावणारी ही सोन नदी आहे. गंगेला जाऊन मिळते मैकलच्या डोंगरात उगम पावून पटण्याच्या पूर्वेस राजमहाल टेकड्यांना वारसा घालून गंगा नदी दक्षिणेला वळते आणि त्यावेळेस तिचे अनेक उपखोटे फुटतात. यानंतर शरयू नदी.
ही नदी देखील मानस सरोवराच्या जवळ हिमाचलित भागामध्ये उगम पावते. शरयू नावाची जी नदी किंवा घागरा आपण त्याला म्हणतो, घागरा नदी इथं घागरा नावा आहे. तर ही नदी अशा पद्धतीनं मानसरोवराजवळ उगम पावते आणि या भागातून छापराच्या जवळ ही गंगेला मिळते. जिथं छापराच्या ठिकाणी जवळ ती गंगेला मिळते. एकूण लांबी या नदीची 1080 किलोमीटर आहे आणि या नदीनं अनेक वेळा प्रवासाचे मार्ग बदललेले आहेत किंवा अनेकदा प्रवास बदललेले असल्याचे पुरावे मिळतात. म्हणजे अनेक आतापर्यंत अनेक वेळा ही नदी प्रवास मार्ग बदलत आलेले आहे. त्यानंतर गंडक तिबेटमध्ये उगम पावणारी 7600 मीटर उंचीवरती असणारी ही मीटर उंचीवरून वाहणारी उगम पावणारी नदी आहे, गंडक नदी आहे. तिची लांबी 425 किलोमीटर आहे आणि पाटण्याच्या जवळ ही गंगेला येऊन मिळते. गंडक नदी अशा पद्धतीनं नेपाळमध्ये गंडक नदीला काली नदी म्हणून ओळखतात. गंडक नदीचं भारतातील जलप्रणालीचं क्षेत्र आहे ते 2540 चौरस किलोमीटर इतकं आहे. त्यानंतर कोशी नदी, गंगेची उपनदी, नेपाळ सिक्कीम आणि तिबेटच्या भागामध्ये हिमाचल शिखरावरून उगम पावणाऱ्या सात शीर्ष प्रवाहाचं नेपाळमध्ये एकत्रीकरण होतं आणि त्यानंतर कोशी नदीचा उगम झालेला. या सात प्रवाहापासून कोशी नदीचा उगम झाला, त्यामुळे तिला सप्तकोशी असं म्हणून ओळखलं जातं. हनुमान नगरच्या जवळ ही नदी भारतामध्ये प्रवेश करते. तिची एकूण लांबी 730 किलोमीटर आणि किलोमीटर आहे. गेल्या 200 वर्षात या नदीनं सुमारे 120 किलोमीटर इतका प्रवाह मार्ग बदलला गेलेला आहे. 120 किलोमीटरमध्ये ही नदी आपल्या मूळ पात्रापासून सरकलेली आहे गेल्या 200 वर्षामध्ये. एका वर्षी या नदीनं 19 किलोमीटर पश्चिमेकडे सरकल्यामुळे या नदीला खट्याळ नदी किंवा बिहारचं अश्रू म्हणून देखील ओळखला होता. कोशी नदीला बिहारचं दुःखाश्रू म्हणून देखील ओळखला होता. अनिश्चित अशा स्वरूपाचं म्हणजे पात्र बदलण्याची तिची जी काही वैशिष्ट्य आहे किंवा कॅरेक्टर आहे त्यामुळं तिला खट्याळ नदी म्हणून ओळखलं. त्यानंतर आपण जाणार आहोत पुढची नदी, महत्वाची नदी प्रणाली, ब्रह्मपुत्रा नदी प्रणालीच्या बाबतीत. एक दुसरी महत्वाची गंगा नदी प्रणाली नंतर दुसरी एक महत्वाची नदी प्रणाली म्हणजे ब्रह्मपुत्रा नदी प्रणाली. काय ब्रह्मपुत्रा नदीचा उगम कुठे होतो? तर तिचा उगम तिबेटमध्ये मानसरोवराच्या जवळ होतो. तिबेटमध्येच मानव सरोवराच्या जवळ ब्रह्मपुत्रा नदीचा उगम होतो. उगमाजवळ तिबेटचं नाव तिबेटमध्ये तिला सांगपो नावानं ओळखलं जातं. इथं दिसतंय तुम्हाला सांगपो नावानं ओळखलं जातं. त्यानंतर जेव्हा ती अरुणाचल प्रदेशमध्ये प्रवेश करते तेव्हा तिला दिहंग म्हणतात. अरुणाचल प्रदेशमध्ये दिहंग या नावानं ही नदी ओळखली जाते. आसाममध्ये साजेजवळ ती वळते तिथून तिला ब्रह्मपुत्रा म्हणतात. म्हणजे आसाममध्ये आल्यानंतर या नदीला ब्रह्मपुत्रा म्हणतात. त्यानंतर गारो टेकडीला वळसा घालून ही दक्षिणकडे वळून शेवटी बांगलादेशात जमुना नावानं ही नदी ओळखली जाते. बघा या नदीचे नाव किती बदललेले आहेत. तिबेटमध्ये तिला सांगपो म्हणतात, त्यानंतर अरुणाचल प्रदेशमध्ये तिला दिहांग म्हणतात, त्यानंतर तिला साधियाजवळ आल्यानंतर तिला ब्रह्मपुत्रा आसाममध्ये ब्रह्मपुत्रा म्हणतात आणि गारो टेकडीला वळसा घालून दक्षिणकडे आल्यानंतर बांगलादेशामध्ये तिला जमुना नावानं ओळखलं जातं. पुढे ही नदी मेघना नावाने बंगालच्या उपसागराला मिळते. म्हणजे आणि हिचं नावामध्ये पडतो मेघना नावाने हिला ब्रह्मपुत्र बंगालच्या उपसागराला मिळते. त्या ब्रह्मपुत्रा नदीची एकूण लांबी आहे ती 2900 किलोमीटर आहे. एकूण लांबी म्हणजे तिच्या उगमापासून बंगालच्या उपसागराला मिळेपर्यंत ज्याची एकूण लांबी आहे ती 2900 किलोमीटर आहे. मात्र यातली भारतातली त्याच्या प्रवासी जी लांबी आहे ती 885 किलोमीटर इतकीच आहे. ब्रह्मपुत्रीला उत्तरेकडून सुबनसिरी, कामेंग, धनसिरी, जयवरुली, मानस, तिस्ता यासारख्या नद्या मिळतात. तर दक्षिणेकडून बुरही, दिहंग, दिसंग, कोपोली यासारख्या नद्या येऊन मिळतात. 1787 महापुराच्या कालावधीमध्ये या काळात तिस्ता
ही गंगेची नदी उपनदी होती, पण महापुराने पात्र बदललं आणि ही ब्रह्मपुत्रा नदीची नदीला येऊन मिळाली. म्हणजे उत्तरेकडच्या नद्या ज्या मैदानी भागामधून किंवा गाळाच्या भागातून वाहतात त्या ठिकाणी नदीचं पात्र बदलण्याची शक्यता असते. पावसाळ्यामध्ये ब्रह्मपुत्रेला सातत्यानं पूर येतात आणि या पुरामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी देखील होते. त्यामुळे ब्रह्मपुत्रेला आसामचा अश्रू म्हणून ओळखलं जातं. आसामच्या खोऱ्यात हिमालयामध्ये मोठ्या प्रमाणात बर्फ उतरल्यामुळे किंवा जास्त पावसामुळे या दोन्ही कारणामुळे ब्रह्मपुत्रेला पाणी अचानक वाढतं आणि त्यामुळे हा बेभरवशाचा प्रवाह तयार होतो. ब्रह्मपुत्रा आणि गंगा या नद्यांच्या एकत्रित त्रिभुज प्रदेश निर्माण झालेला आहे, त्याला आपण सुंदरबन डेल्टा किंवा त्रिभुज प्रदेश असं म्हटलं जातं. ठीक आहे, यानंतर आपण जाणार आहोत मी पठारावरील नदी प्रणाली. त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण बघणार आहोत पश्चिम वाहिनी नद्या. याच्यामध्ये पश्चिम वाहिनीमध्ये नदीमध्ये महत्त्वाची नदी म्हणजे नर्मदा नदी प्रणाली किंवा नर्मदा. दा ही नर्मदा नदी कुठे उगम पावते? सर्वात नर्मदा नदी सर्वात लांब नदी आहे. नदीचं वैशिष्ट्य म्हणजे सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी आहे आणि तिचा उगम मैकलच्या पर्वत डोंगरामध्ये होतो. मैकल पर्वतात अमरकंटकच्या डोंगरात होतो. तिथून पुढे ती वाहत असताना खसदरीतून पश्चिमेकडे 1290 किलोमीटर वाहत जाते. एकूण 1290 किलोमीटर पर्यंत ही नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते म्हणून याला पश्चिम वाहिनी नदी म्हटलं जातं. सर्वसाधारणपणे दोन डोंगरांच्या दरम्यान ही नदी वाहत असल्यामुळे याचं जे काय नदीचं हे आहे पात्र आहे किंवा नदीचा जो रिव्हर बेसिन आहे तो चिंचोळ्या स्वरूपाचं किंवा तुलनेनं इतर नद्यांच्या तुलनेनं हे लांबट स्वरूपाचं तयार झालेलं. नर्मदा नदीच्या खसदरीच्या उत्तरेला विंध्यच्या डोंगररांग आहेत आणि दक्षिणेकडे सातपुड्याच्या पर्वतरांग आहेत. म्हणजे या दरम्यान ही नदी वाहत असल्यामुळे त्याला मर्यादा आलेल्या आहेत. नर्मदेच्या प्रवाह मार्गामध्ये मध्य प्रदेशामध्ये धबधबे आणि धबधबे आहेत. हा भाग कठीण खडकाचा असल्यामुळे त्या ठिकाणी धबधबे धावत्या त्याचबरोबर अशा पद्धतीने घडव्या आपल्याला पाहायला मिळतात. जबलपूरच्या जवळ भेडाघाट ठिकाणी संगमरेड स्वरूपाचं खोल गळी या नदीने निर्माण केली आहे. नर्मदेवरती धुवाधार नावाचा धबधबा जो 15 मीटर उंचीचा आहे, त्याचबरोबर कपिलधारा नावाचा धबधबा देखील आहे जो त्याची उंची 23 मीटर आहे. हे दोन धबधबे प्रेक्षणीय आहेत. आता नर्मदा नदीला उत्तरेकडून हिरंग, ओरसांग, बारना, कोलार, दक्षिणेकडून बंजार, शेरशक्कर, दुधी, तवा या नद्या येऊन मिळतात. तर या नकाशामध्ये तुम्हाला दिसतंय की उत्तरेकडून येणाऱ्या वाहून येणाऱ्या नद्या आणि दक्षिणेकडून येऊन मिळणाऱ्या नद्या आणि त्यातून मिळणाऱ्या निर्माण झालेली नर्मदा नदी प्रणाली. या नद्यांवरती अनेक ठिकाणी डॅम बांधलेले आहेत. याच्यामध्ये बारगी डॅम दिसेल किंवा असे अनेक जर बारकाने बघितलं तर आपल्याला छोटे मोठे डॅम्स बांधले गेलेले आहेत. त्याचबरोबर या नदीच्या शेवटी या नदीच्या नर्मदा नदीवर मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात यांच्या दरम्यान एक मोठं धरण बांधलेलं आहे किंवा डॅम बांधलेला आहे, तो म्हणजे सरदार सरोवर प्रकल्प. जे या जलप्रणालीचे क्षेत्र आहे ते 58,796 किलोमीटर येत आहे. त्यानंतर या नदीला पावसाळ्यात महापूर येतात. जबलपूर, अंकलेश्वर या भागामध्ये पुराचा मोठा तडाखा बसतो. नर्मदा नदीवर मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात याच्या दरम्यान एक मोठं धरण बांधलेलं आहे, त्याला सरदार सरोवर प्रकल्प सरोवर असं म्हटलं जातं. भरूचच्या जवळ नर्मदा नदीच्या मुखालगत 25 किलोमीटर रुंदीचा विस्तृत गाळाचा त्रिभुज प्रदेश निर्माण झालेला आहे. ज्या ठिकाणी नदी अरबी समुद्राला जाऊन मिळते त्या ठिकाणी भडोच्या ठिकाणी त्रिभुज प्रदेश तयार केलेला आहे. त्यानंतर दुसरी महत्वाची पश्चिम वाहिनी नदी म्हणजे तापी नदी. नर्मदा नदीला समांतर दक्षिणेकडच्या बाजूला वाहत असणारी ही तापी नदी आहे. या नदीचा उगम बैतूल जिल्ह्यामध्ये मध्य प्रदेशामध्ये बैतूल जिल्ह्यामध्ये मुलथाईचा जो जवळ आणि उत्तरेला सातपुड्याच्या पर्वतरांगा, दक्षिणेला सातमाळा आणि अजंठा डोंगररांगा याच्या दरम्यान चिंचोळ्या खसदरीमधून ही नदी पश्चिमेकडे वाहते.
व सुरत जवळ खंबाळच्या काठात अरबी समुद्राला जाऊन मिळते. या नदीने देखील तुलनेनं कमी रुंदीचं अशा पद्धतीने पात्र किंवा बेसिन तयार केलेलं आहे. दोन्ही बाजूला डोंगररांगा येत असल्यामुळं, उत्तरेला सातपुड्याच्या डोंगररांगा आणि दक्षिणेकडे सातमाळ्याच्या अजंठ्याच्या डोंगररांगा येत असल्यामुळं या नदीला ही मर्यादा आहेत. तिने देखील मुखाच्या लगत मोठा त्रिभुज प्रदेश केलेला आहे. नदीची एकूण लांबी आहे ती 720 किलोमीटर आहे आणि पाणलोट क्षेत्र 64,185 चौरस किलोमीटर इतकं आहे. नर्मदेला समांतर अशा स्वरूपामध्ये ही नदी वाहते. तापी नदीला दक्षिणेकडून पूर्णा, गिरणा या उपनद्या येऊन मिळतात. पूर्णा नदीचा उगम गाविलगड डोंगरामध्ये होतो. ती जळगाव जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र आदिलाबाद जवळ तापीला मिळते. हतनूर, उकाई, काकरापारा यासारखी महत्वाची धरणे तापी नदीवरती बांधलेली आहेत. अशा पद्धतीने नर्मदा नदी आणि तापी नदी, इथं नर्मदा नदी आणि तापी नदी एकमेकांना समांतर अशा स्वरूपात वाहत असलेले आपल्याला दिसतात. यानंतर पुढे आपण जाणार आहोत तुम्ही दुसरी महत्वाची पण पूर्ववाहिनी नदी, एक महानदी प्रणाली. महानदी जल प्रणाली आता छत्तीसगड पठारावरती रायपूर जिल्ह्यामध्ये सिहावा या ठिकाणी महानदीचा उगम होतो. छत्तीसगडवरती जी छोटा नागपूरच्या पठारावरच्या भागामध्ये या नदीचा उगम होतो. या नदीची एकूण लांबी आहे ती 858 किलोमीटर आहे. नदीच्या उगमाकडल्या बाजूला बशीच्या आकाराचा छत्तीसगड पठाराचा खोलगट भाग आहे. पुढे महानदी प्रथम उत्तरेस आणि नंतर पूर्वेकडे वाहत जाते आणि शेवटी बंगालच्या उपसागराला मिळते. नदीला उजव्या बाजूने जोग, डाव्या बाजूने शिवनाथ, मांड, यीप या नद्या येऊन मिळतात. आपल्या इथं सोबत नकाशा दिसतोय की उजव्या बाजूनं येऊन मिळणाऱ्या नद्यामध्ये जोग नदी आहे. जोग कुठं आहे? इथं आहे. आणि डाव्या बाजूने येऊन मिळणाऱ्या नद्यामध्ये शिवनाथ, मांड आणि यीप या नद्या आहेत, त्या येऊन मिळतात. महानदीने मुखालगत विस्तृत त्रिभुज प्रदेश तयार केलेला. कटक शहरापासून या त्रिभुज प्रदेशाची सुरुवात होते. कटक या शहरापासून त्रिभुज प्रदेशाला सुरुवात होते. महानदीवरती देखील मोठे प्रकल्प आहेत. त्याच्यामध्ये हिराकुंड, टिकारपारा, नारस यासारखे महत्वाचे प्रकल्प या नदीवरती आहेत. ओडिसा राज्यामध्ये हिराकुंड या मातीच्या धरणाची लांबी जवळपास 4,800 मीटर इतकी आहे. त्यानंतर आपण जाणार दक्षिणेकडच्या पठारी भागातल्या महत्वाच्या आणखी काही नद्या. याच्यामध्ये दक्षिणेकडची सर्वात मोठी आणि सर्वात लांब नदी म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी प्रणाली. गोदावरी नदी अशा पद्धतीनं पश्चिम घाटात उगम पावते परंतु पूर्वेकडे वाहत जाऊन ती बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. दक्षिण भारतीय पठारावरील गोदावरी सर्वात लांब नदी आहे. महाताबिंदली सर्वात जास्त लांबीच्या गणल्या जाणाऱ्या नद्यापैकी दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे. म्हणजे गंगा नदीनंतर जास्त लांबीची नदी तर गोदावरी नदी. गोदावरी नदीचा उगम सह्याद्रीमध्ये त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होतो. गंगाद्वार या ठिकाणी त्र्यंबकेश्वरच्या जवळ असणाऱ्या ठिकाणी होतो. तिची एकूण लांबी 1465 किलोमीटर इतकी आहे. 1465 किलोमीटर इतके. तिला पूर्वी उत्तरेकडून पूर्णा, पैनगंगा, वर्धा, वनगंगा यांच्या संगमातून बनलेली प्राणहिता नदी येऊन मिळते. या पूर्णा, वैनगंगा, वर्धा, वैनगंगा, पूर्णा, पैनगंगा, वर्धा आणि वैनगंगा यांच्या संगमातून निर्माण झालेली प्राणहिता नदी येऊन मिळते. तर दक्षिणेकडून मांजरा ही नदी येऊन मिळते. इथं मांजरा ही नदी आहे आणि ह्या उर्वरित चार नद्यापासून निर्माण झालेल्या येऊन मिळणाऱ्या नद्या. तर पूर्व घाटापासून घाटातून
गोदावरीला खूप खूप खोल नगरीतून इंद्रावती नावाची नदी येऊन मिळते. इंद्रावती इथं नदी दिसते, तर ही पूर्व घाटातून वाहत येऊन गोदावरीला मिळते. पूर्व घाटातून वाहत असताना नदी गोदावरी नदीचं पात्र मात्र अरुंद असून खोल घळीतून ही नदी वाहते. गोदावरीनं मैदानी नंतर ती मैदानी प्रदेशामध्ये प्रवेश करते आणि मुखालगत तिने देखील त्रिभुज प्रदेश तयार केलेला आहे. रामचंद्रपुरम या ठिकाणी गोदावरी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. या नदीने आपल्या मुखालगत त्रिभुज प्रदेश तयार केलेला आहे. गोदावरी खोऱ्यामध्ये बाद इतियाडो जायकवाडी हे महत्वाचे जलसिंचन प्रकल्प आहेत. पूर्णा व परळी जलविद्युत जलसिंचन प्रकल्प, त्याचबरोबर आंध्र प्रदेशामध्ये पोचमपाड आणि कदम जलसिंचन प्रकल्प आहेत. मुकुंद आणि ऊर्ध्व शिलोर जलविद्युत प्रकल्प आहेत. इतके महत्वाचे आणि मोठे प्रकल्प या नदीवरती असलेले आपल्याला पाहायला मिळतात. गोदावरी नदीचं पाणलोट क्षेत्र 3,13,379 चौरस किलोमीटर इतकं आहे. गोदावरी नदीचं पाणलोट क्षेत्र हे गंगेच्या पाणलोट क्षेत्राच्या खालोखाल आहे. दुसऱ्या क्रमांकाचं पाणलोट क्षेत्र आहे. गोदावरी नदीनं भारताच्या सुमारे 10% क्षेत्र व्यापलेलं आहे आणि मुखालगत खालच्या टप्प्यामध्ये जलवाहतुकीला ही नदी उपयोगी पडते. त्यानंतर दुसरी पठारावरील महत्वाची नदी प्रणाली म्हणजे कृष्णा नदी प्रणाली. दख्खनच्या पठारावरील दुसरी महत्वाची लांब नदी जिची लांबी 1400 किलोमीटर आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये महाबळेश्वर या ठिकाणी ही नदी उगम पावते आणि अग्निकडे वाहत जाऊन मछलीपट्टणम जवळ बंगालच्या उपसागराला ती नदी मिळते. मुखालगत नदीने देखील या नदीने देखील त्रिभुज प्रदेश केला आहे. याच्या शिरोभागीस विजयवाडा वसलेला आहे आणि कृष्णा नदीला डाव्या बाजूनं भीमा म्हणजे ही भीमा नदी, उजव्या बाजूनं कोयना, तर कोयना नदी आहे. कोयना, पंचगंगा, पंचगंगा आहे, वेदगंगा आहे, या मलप्रभा अशा ह्या अनेक उपनद्या कृष्णा नदीला तुंगा आणि भद्रा असेल किंवा वेदवती असेल यासारख्या ज्या उपनद्या आहेत या गंगेला कृष्णा नदीला जाऊन मिळतात. पंचगंगा, घटप्रभा, मलप्रभा, तुंगभद्रा यासारख्या नद्या या कृष्णेला जाऊन मिळतात. कृष्णा नदीवरती आंध्र प्रदेशामध्ये नागार्जुन सागर आणि श्रीशैलम या ठिकाणी, तर महाराष्ट्रामधलं खडकवासला या ठिकाणी कुकडी कोयना, कर्नाटकामधले तुंगभद्रा, अलमट्टी, मलप्रभा यासारखे महत्वाचे जलविद्युत आणि जलसिंचन प्रकल्प आहेत. कृष्णा आणि तिच्या उपनद्यांना पावसाळ्यात पाणी जास्त असतं आणि उन्हाळ्यामध्ये हे पाणी फारच कमी आपल्याला पाहायला मिळतं. आता यातल्या काही नद्या दुष्काळी भागातून वाहत असल्यामुळे अतिशय काही वेळेस या कोरड्या देखील पडतात. कृष्णा आणि तिच्या उपनद्यात अनेक ठिकाणी जलसिंचन आणि जलविद्युत प्रकल्प उभारलेले आहेत. कोयना आणि राधानगरी जलविद्युत निर्मिती प्रकल्प यामधले महत्वाचे आहेत. कृष्णाचे एकूण जल प्रणाली क्षेत्र 2,58,000 चौरस किलोमीटर इतका आहे. हा नकाशा कृष्णा रिव्हर बेसिनचा नकाशा आहे. त्याच्यामधले काही महत्वाच्या नद्या आणि अखारानं मोठं असणारं हे देखील एक जल प्रणालीचं क्षेत्र आहे. यामध्ये काही महत्वाच्या नद्यांच्या वरतीत किंवा काही आपल्या भागातल्या नद्यांच्या वरतीत आपण थोडीशी माहिती घेऊया. ती म्हणजे कोयना, कृष्णेची एक महत्वाची उपनदी म्हणून कोयनाला ओळखलं जातं. कोयना जलसिंचन आणि जलविद्युत प्रकल्पासाठी देखील याची ओळख आहे. कराडच्या जवळ कृष्णेला ही मिळते. या संगमाला प्रतिसंगम असं म्हटलं. कोयना नदी जिथं मिळते त्या ठिकाणी कृष्णेला मिळते, त्या ठिकाणी त्याला प्रीतिसंगम असं म्हटलं जातं. भीमा नदी ही देखील एक महत्वाची उपनदी आहे. भीमा नदीचा उगम सह्याद्री डोंगररांगामध्ये सह्याद्रीमध्ये भीमाशंकर या ठिकाणी झालेला आहे. ही भीमा नदी आहे. तर या
भीमा नदी आहे. भीमा नदीचा उगम भीमाशंकर या ठिकाणी होतो आणि हिची लांबी एकूण लांबी आहे ती 867 किलोमीटर आणि पाणलोट क्षेत्र 69,144 किलोमीटर इतकं आहे. त्यानंतर तुंगभद्रा सह्याद्रीमध्ये गोमंतक शिखराजवळ तुंगभद्रेचा उगम होतो आणि ती उगम पाहून ती पुढे जाऊन कृष्णेला जाऊन मिळते. ही तुंगभद्रा नदी आहे, कृष्णेला जाऊन मिळते. पेरू आणि पालार या नद्या कर्नाटकच्या दक्षिण डोंगरामध्ये उगम पावतात आणि पूर्वेकडे तामिळनाडू राज्यामध्ये वाहत जाऊन शेवटी बंगालच्या उपसागराला मिळतात. ज्या नद्यांवरती कृष्णावरती काही महत्वाचे जलसिंचन आणि जलविद्युत प्रकल्प बांधले गेलेले आहेत, याच्यामध्ये अलमट्टा डॅम आपल्याला ऐकून आहे, अलमट्टी डॅम ऐकून आहे, नागार्जुन सागर असतील किंवा पचमपुरा शिरशेलम असेल, यासारखी काही महत्वाचे जलसिंचन जलविद्युत प्रकल्प मोठे प्रकल्प कृष्णावरती आहे. यानंतर दक्षिणेकडची एक महत्वाची नदी ती म्हणजे कावेरी जल प्रणाली. कावेरी नदी कर्नाटकमध्ये पश्चिम घाटाच्या ब्रह्मगिरी डोंगरात उगम पावते. पश्चिम घाटातच उगम पावणारी ही नदी ब्रह्मगिरी डोंगरामध्ये प्रथम आग्नेयेला आणि नंतर पूर्वेला तामिळनाडू राज्यामधून वाहत जाऊन शेवटी कावेरीपट्टिनम जवळ ही नदी बंगालच्या उपसागराला मिळते. या नदीने मुखालगत मोठा त्रिभुज प्रदेश केला तयार केलेला. कावेरीची लांबी देखील 850 किलोमीटर आहे आणि कावेरीला दक्षिण गंगा दक्षिणेची गंगा म्हणून देखील ओळखलं जातं, त्यावेळेस म्हटलं जातं. आता कावेरी नदीने देखील मोठा क्षेत्र पाणलोट क्षेत्र तयार केलेलं आहे. कर्नाटकच्या नैऋत्य भागामध्ये तामिळनाडूच्या मध्यभागास या नदीचा फायदा होतो. श्रीरंगपट्टणम शिवसमुद्रम ही यासारखी महत्वाची बेटं या सागरी प्रवाह या कावेरी प्रवाहामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. शिवसमुद्रम येथे धबधबा आहे अशा स्वरूपाचा निसर्गरम्य नयनरम्य धबधबा शिवसमुद्रम या ठिकाणी पाहायला मिळतो. कावेरीला हेमावती शिष्मा या डावीकडून आणि कबानी भवानी अमरावती या उजवीकडून येऊन मिळणाऱ्या नद्या आहेत. कर्नाटकमधलं कृष्णराज सागर प्रकल्प तामिळनाडूमधील मेत्तूर कृष्णराज सागर कर्नाटकमधलं कृष्णराज सागर तामिळनाडूमधलं मेत्तूर प्रकल्प असेल, निम्न भवानी प्रकल्प असेल किंवा वेल्लूर प्रकारात तिरुचिरापल्ली असेल, यासारखे महत्वाचे सिंचन प्रकल्प आणि जलविद्युत प्रकल्प कावेरी नदीवरती असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. अशा पद्धतीने आपण भारतामधले नदी प्रणाली याच्याबद्दल माहिती आपण घेतली. धन्यवाद.